केसरी सीधा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य योजनेत मिळणार थेट रक्कम मुरुम तारीख 28 गेले अनेक महिन्यापासून केसरी सीधा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळणे बंद झाले आहे यापुढेही शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळणार नसून त्याऐवजी प्रति व्यक्ती 150 रुपये प्रमाणे केसरी सीधा पत्रिका धारक शेतकरी खात्यावर जानेवारी 2023 पासून रक्कम वर्ग होणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी काढले आहे. पाहूया काय आहे परिपत्रकात. अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या EPL केसरी सीधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 इतका रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमहा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अर्जाच्या नमुन्यात अर्जदार कुटुंब प्रमुखाचे नाव पत्ता सीधा पत्रिका क्रमांक बँकेची संपूर्ण माहिती व त्याचबरोबर सीधा पत्रिका पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत व बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आहे.